विद्यार्थी मित्रांनो, कालच्या शिकेला आपण परिमाण नावाचा पाठाचा विचार करत होतो. परिमाण नावाच्या पाठामध्ये परिमाण नावाचा पाठ म्हटलं की आपल्याला बायनाबाईंच्या गाण्याला केलेली प्रस्तावना म्हणजेच प्रस्तुतचा परिमाण नावाचा पाठ. प्रख्यात्र्याचं सांगितलं गेलं, प्रख्यात्र्याला ज्यावेळेस मित्र प्रख्यात्र्या आणि सोपानकर चौधरी म्हणजे बायनाबाईंचे सुपुत्र सोपानकर चौधरी यांचे जवळजवळ 12-13 वर्ष मैत्री असताना सुद्धा सोपानकर चौधरीला असं वाटलं पाहिजे नाही. सांगितलं गेलं बहिणाबाई कुठल्याही शाळेमध्ये शिकल्या नाही, कुठल्याही कुठल्या अशिक्षित असणारी एक स्त्री, पण गावाकडचं वर्ण, शेतीचं असणारं वर्ण, हे सगळं अशा त्यांच्या कवितेच्या माध्यमातून आपल्याकडे केले पाहायला मिळतं. आयुष्यामध्ये जे जे अनुभव होतं ते कथन करण्याचं काम ठिकाणी केलं गेलं. शेताबांधावरती काम करणाऱ्या बहिणाबाई आपल्या मुलीच्या माध्यमातून त्या ठिकाणी कविता, अनेक कविता लेखन दिल्या आहेत. बहिणाबाईंनी कुठेतरी आपल्या एक कविता रचावी आणि कोणीतरी लिहून काढावी असा असणारा महाराष्ट्राला एक सोन्याची खान लागली किंवा सोन्याचा हिरा सापडला, मौल्यवान हिरा सापडला असं म्हटलं तरी त्याठिकाणी वावं ठरलं आहे. आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं, सांगितलं गेलं की प्रख्यात सांगतात सोपानकर चौधरी यांची आणि माझी जवळजवळ 12-22 वर्षाची मैत्रीण, पण त्यांच्या माझ घरामध्ये सोन्याचे खान आहे हे मला त्या ठिकाणी विसरायला भाग पाडलं गेलं. आणि मग काय असलं कविता पाहिजे आधुनिकच्या काळी जर पाहिलं गेलं तर घराच्या पुढे घरासमोर किंवा अंगामध्ये रांगोळी काढली जायची. आज रांगोळी गेली आणि घरामध्ये रांगोळी चालू झाली तर दुरून आलोया किंवा आणखी काय असेल ते रांगोळी गेली आणि घरामध्ये रांगोळी चालू झाली, सुस्वामी पाठी गेली आणि कुत्र्यापासून सावधरा अशी पाठी त्या ठिकाणी आली, संस्कृती त्या ठिकाणी लोक पावत चालली. आजच्या कुठेतरी मध्ये शेतकऱ्यांनी शेतीचं वर्कर असताना आज कुठेही चार बायलाच्या जोडी ठिकाणी चार बायलाच्या साईड चालतात नांगर त्या ठिकाणी दिसत नाहीये. आणि मग बहिणाबाई त्याचं वर्णन करावं असं लपक रमाची रेखा माझ्या कुंकुमाच्या खाली उसळी गेलं कुंकू रेखा उघडी पडली अशा प्रकारे आणि झाली. कुठेतरी जात्यावरती दळंदळा लागल्या का मग बहिणाबाईंनी म्हणत, अरे गरोटा गरोटा तुझ्यातून पडे पिटी, तस तस माझं गाणं पोटातून येते ओटी. पोटातून ओटामध्ये येते म्हणून बहिणाने, अरे गरोटा गरोटा तुझ्यातून पडे पिटी, तस तस माझं गाणं पोटातून येते ओटी. म्हणजे पोटातून ओटामध्ये आला पाहिजे, आपण म्हणतो ना पोटातून पोटातून आलं पाहिजे. ज्यावेळेस कुठे मला शिकवायचं किंवा मला मांडायचं ते अभ्यास करायचा मित्रांनो, पोटातून नकोय आतून आला पाहिजे, पोटातून आतून आवाज आला पाहिजे. आपल्याकडे त्याच्या ठिकाणी दिसत नाही म्हणून म्हणायला, अरे गरोट गरोट तुझ्या मतून पडे पिटी, तस तस माझं गाणं पोटातून येती ओटी. अशा प्रकारे कुठेतरी खेळ मांडण्याचं काम त्या ठिकाणी बहिणाबाईंनी करावं. बहिणाबाईंची अनेक कविता आणखी एक कविता तुम्हाला सांगायचं झालं सामान्य किंवा निसर्गाच्या सहवासात राहणाऱ्या बहिणाबाईंनी अनेक कविता केल्या. मग खोपा आहे, एखादा खोपा आहे त्या खोप्यावरती बहिणाबाईंनी कविता केली, अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, एका पिलासाठी तिनं झोका झाडाला टांगला, पिलानी जली खोप्यात जसा झुलता बंगला, तिचा पिलामध्ये जीव झाडाला टांगला. सुगरण सुगरण अशी माझी रे चतुर, तिला जन्माची संगती माझ्या गण्याकंपानर, खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा, पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा. सुगरण सुगरण अशी माझी रे चतुर, तिने जन्माच्या संगती तिथ गण्याकंपानर, खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा, पाखराची कामगिरी जरा देख रे मानसा. आता जर समजा आपण जर घरट पाहायला गेलं, घरटं ते घरटं एक एक कार्यालयाची अगदी हातासून ते टोचत नाही आणि मग कुठेतरी घरटं तरी कधी कुठेतरी तयार करावं त्याचं जर पाहिलं गेलं. आणि मुंबईला मी म्हणतात चालेल महाराष्ट्र सांगवांचं उद्देश करतात, खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा, पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा, अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, एका पिलासाठी तिनं झोका झाडाला टांगला, तिची उलिशीच चोच तेच दात तेच ओट. तिची चोच किती उलिशी चोची बहिणाबाई, बाकी सुंदर नाही
तिची उलशीच चोच तिच दात तेच ओट तुले दिले रे देवान दोन हात दहा बोटे. पाकिस्तान बरोबर गेले तिला एवढी चोच आहे तेच ओटे तेच दाते तेच सर्वस्व आहे. पण छान लग्न उडण्याचं काम करतो ना. पण बायला म्हणतात तिची उलशीच चोच तिच तेच तेच दात तेच ओट तुला दिले रे देवान दहा दोन हात दहा बोटे. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिला साठ तीन झोका झाडाला टांगला. अगदी साहजिकच एखादा झोक्याचं वरून तरी कधी करावं आणि मग तरी कधी आणि कविता त्याला मला घालण्याचं काम बाईंनी तरी कधी केलं गेलं. आणि मग बनू महिला मग म्हणतात पुढं पेट पेट दुखायला किती गेसी माझा जीव. अरे इस्त वाचताना कसं आले तुला हिव पुढे चूल पेटली तवा तापला आणि भाकरीचे भाकरी टाकतात हाताला चटके उस लागले. म्हणून एक सुंदर कविता लेखने जर पाहिलं गेलं तर पुढे चूल आहे पेटलेली आहे तवा तापलेला आहे आणि कुठतरी संसाराचा गाळा पाहत असताना मग बायला बाई म्हणाव पुढे अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. बायला पुढे चूल पेटली तवा तापला आणि भाकरी टाकतात हातात चटके बसू लागले. म्हणजे संसाराचे रहस्य हे काव्य रूपाने कशी मांडलेली बायला बाई गमत या छान आहे. एकंदरीत जसं मी सांगितलेलं शिकवताना सुद्धा सांगितलेलं परिमळ नावाचं पाठ म्हणजे बहिणाबाईंच्या गाण्याला केलेली प्रस्तावना प्रख्यात्र्यांनी प्रख्यात्र्यांनी बहिणाबाईंच्या परिमळ नावाच्या किंवा परिमळ नावाचा पाठ हा बहिणाबाईंची गाणी याला केलेली प्रस्तावना. अगदी साधी जुन्या चळकेल आणि नव्या झळकेल अशा प्रकारचं काव्य हे बहिणाबाईंच्या ठिकाणी पाहायला मिळायचं. बहिणाबाई जर पाहायला गेलं तर बहिणाबाईंचं असणारं जे काही बहिणाबाईंचं असणारं काव्याविषयीचं प्रेम काव्य आविष्कार ठिकाणी पाहायला मिळतं त्यांच्या वेगळ्या कवितातून पा. म्हणून बहिणाबाई अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आणि हाताला चटके तवा मियते भाकर. अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये राहुळ्याच्या कायसाला लोटा कधी म्हणू नये. अरे संसार संसार नाही रडन कुडन इड्या गयातला हार म्हणू नको रे लोडन. आता लोट लोट असं मला माहिती आपण जर रामांतर जनावर सोडलं याकडे समजा गाय किंवा म्हैस थोडीशी चपळ असेल तर आपण तिला लोंडा घालतो का बरं. तर आपण म्हणतो ती पळून गायला पाहिजे किंवा ती पळायला पाहिजे असं पण आपण तिला लोंड घालतो. आणि मग ह्या असतऱ्याचं सुंदरस वर्णन बाईंनी केले. अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये राहुळाच्या कैसाला लोटा कधी म्हणू नये. अरे संसार संसार नाही रडन कुडन इड्या गायातला हार म्हणून गोरे लोडन. अरे संसार संसार किरा येऱ्यावले तोंड एका तोंडामध्ये कडू बाकी सर्व लागे गोड. अरे संसार संसार किरा येऱ्यावर तोंड एका तोंडामध्ये कडू बाकी सर्व लागे गोड. अरे संसार संसार म्हणून गोरे बिलवा त्याले गोड बिम फुल मधी गोळंब्याचा ठेवा. अरे संसार संसार कसा तवा चुल्यावर पहिले हाताला चटके मग मिळ देवा कर. ते का संसार संसार शेग वरतून काटे अरे वरतून काटे मधी चिकने सागर गोटे. ऐक ऐक संसार दोन्ही जीवाचा इचार देतो दुकाला होकार अन सुकाला न कार. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर पहिले हाताला चटके मग मिळ तेव्हा कर. म्हणतात संसार म्हणजे काय एका संसार संसार दोन जीवाचा विचार देतो तू कारण सुकाला न कार. देखा संसार संसार दोन जीवाचा सुधार कधी नगद उदार कधी सुख दुःखाचा बेपार. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर पहिले हाताला चटके मग मिळ ते बाकर. अरे संसार संसार असा मोठा जादूगार माझ्या जीवाचं मंतर त्याच्या वरती मदार. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर पहिले हाताला चटके तवा मिळ ते बाकर.
शेवटच्या कळत पाहिजे त्यानंतर गंमत उठ्या. असा संसार संसार रे देवाचा इसार, माझ्या दैवाचा जोजार मग शिवाचा आधार. असा संसार संसार रे देवाचा इसार, माझ्या दैवाचा जोजार मग शिवाचा आधार. अरे संसार संसार तसा तवा चुल्यावर, पहिले हाताला चटके मग मिळते भाकर. तांच्या सोबत हातात गिजून आणि तो हरा डोक्यावर घेऊन बहिणाबाई शीतल गेल्या की कावळी आपलेच निघाले, आपले निघाले त्यांच्या बरोबर. वाटेत तांब्या फळांनी लडकलेले एखादं हिरवं वडाचं झाड दिसलं की लगेच त्यांच्या ओठावरती कविता त्रिकर नाचल्या जातात. हिरवे हिरवे पानलय फये जशी चोच आलं वडाच्या झाडाला जसं इक पोपटाचं. रस्त्याच्या कडेला कुलिंबाच्या झाडावरचे पिवळ्या निमळ्या पाहिल्या की घेतलेच त्यांनी त्यांच्यावरती जग. कडू बोलता बोलता पुढं कशी नरमली, लगेच दिसतं ना ते मांडण्याचं काम म्हणतात. स्वपन देवाला किंवा स्वपन चौधरीला घेऊन चालल्या त्यांच्या म्हणजे हातामध्ये साधी कुठेतरी कावी सुद्धा हिरवे हिरवे पांढर लाल पळ तशी चोच आलं वाडाच्या झाडाला तसं पिक पिक पोपटाचं. रस्त्याच्या कडेला कडू लिंबाचा झाला पाहिलं का पाहिला बाई म्हणा. कडू बोलता बोलता पुढं कशी नरमली, कडू निमोळी शेवटी पिका सरी कडू बाकी सर. कडू बोलता बोलता पुढं कशी नरमली, कडू निंबोली शेवटी पिका सनी गोड झाली. किंवा समोरून पंढरीच्या दिंडीतला एखादा भाविक पालक दिसला गैरून गेल्यास त्यांनी त्याला प्रश्न करावा. अरे वार करा तुला नाही ऊन वारा थंडी, जुगारात अवघ्याले आली पंढरीची दिंडी. की पंढरीची दिंडी घरी आलेली शेतामध्ये कापणी चालू झाली मळणी चालू झाली तसं मी काय सांगितलंय काळ्या मातीत मातीत तिफन चालते तिफन चालते तिफन चालते डग तेथे नाचते डग तेथे नाचते. शेतामध्ये कापणी आणि कापणी चालू झाली मळणी चालू किंवा उफणणी चालू का काव्याने बायला म्हणजे पाठ कधी सोडली नाही. खळ्या बायलांची पाठ सुरू झाली आणि मेळ्याभोवती बैल गरागरा फिरू लागला की लगेच त्या बैलाला गोंधळायला. केला पिकाचा रे साठा केला पिकाचा रे साठा, जप सिंह सर्व आधी शेता शिवाराचा दन आता आलं खाया मधी. रगड नाव शेवते कुठेतरी कापणी मळणी झाली मला माहितीये. सुरुवातीला आता नाही पहिल्यांदा खळ लावलं जायचं जाणार खळ लावायचं मध्ये खांबा सरकारचा लागत मध्ये दाम असायचा तर दामावर कुठेतरी म्हणजे कुठेतरी आसपास असायची कारण सत्ता मंडळी पहिला कुठे खळ लावायचं चांगल्या सांगून घेत जायचं आणि मग तिच्यावरती कुठेतरी चांगल्या प्रकारचं धान्य रगडलं जायचं आणि म्हणून बैला मैदान. केला पिकाचा रे साठा आज पसिन सर्व्या आधी शेत शिवाराचं धन आता आलं खायामध्ये. खय झालं रे तयार समजी भुई आहो सावळवली मधी उभं मेळ आता बैलाची चालली. आता पुढे म्हणा आता चालत चालत बैला आता चालत चालत हे वीर हो उदे रे कणसाचा तुझ्या खुरा खाली चरा. पाय उचला रे बैला तर बापा आता राही चालू दे रे रगडण तुझ्या पायाची पुण्याई. पाय उचला रे बैला कणसाचा कर भुसा कणसाचा भुसा कर कणसाचा कर भुसा दाने एका एकातून पडतील पसा पसा. जसे गळतले पाकरांच्या ओटातून यावी तो कोबांची वाणी. पाकरांच्या ओटातून यावी तो कोबांची वाणी. तळपडून मनाची अशी सांगावी कहाणी. साऱ्या आणि मग ते मागण्याचं काम केलं कधी केलं जायचं. पाय उचलले बायला कर कापा आता नाही चालू दिलं रगडलं तुझ्या पायाची पुण्याई. शेतकऱ्याचं जीवन म्हणजे कष्टाचं शेतकरी जीवन म्हणजे कष्टाचं. शेतकऱ्याची हाडाखेर शेतातच मोडायची आणि त्याची राख तापी माहीतच पडायची ह्याची बहिणाबाईंना जाणीव होती. बोळ्या भाविका कष्टाळो आणि समाज आणि शेतकरी संसाराचं करून कालवे बाळबोध जीवन तुम्हाला जर पाहिलं गेला तर बहिणाबाईंनी अनेक प्रयत्नांनी सांगितलं मी सांगितलं परिस्थिती जाणीकडे गेली असली बहिणा म्हणून बहिणाबाई म्हणा नाही दिया म्हणजे तेल कशी अंधारली रात तेल मी एकदाच नेली वात. वाहत उंदरा नेलेली आणि मग वेगळ्या गोष्टीच्या माध्यमातून बहिणाबाईंनी त्या ठिकाणी
माँ जोड़ने काम कराए म्हणून बाहेर आम्ही त्या ठिकाणी सांगतात काल जसं आपण पाहतो कशाला काय म्हणून नाही बिना कापसीला उले त्याला गोंड म्हणू नये हरी नामा विना बोले त्याला तोंड म्हणू नये कशाला काय म्हणायचं नाही आणि तेच वर्णन केलं पाहिलं बाईने बिना कापसीले उले त्याला गोंड म्हणू नये हरी नामा विना बोले त्याला तोंड म्हणू नाही वाऱ्यानं हललं त्याले पाणी म्हणू नाही नाही ऐके हरी नाम त्याला कान म्हणू नाही पाटायरी वाचून पाटायरी वाचून त्याला माया म्हणू नये नाही देवाचं दर्शन त्याला डोया म्हणू नये निजवते भुक्या पोटी तिला रात म्हणू नाही आकड्याला दानासाठी त्याला हात त्याला पाय म्हणू नाही इरितून इरे इरिती तिला मोठ म्हणू नये केली स्वतःची भरती त्याला पोट म्हणू नाही वख नाही वखला ना तिले गाय म्हणू नये जिले नाही पोट पाना तिला माये म्हणू नये अरे वाटेच्या दोरीला कधी साप म्हणू नये इके पोटच्या पोरीला त्याला बाप म्हणू नये दुधावर आली मुरी तिला साय म्हणू नये जिची माया गेली सारी तिला माय म्हणू नये दुधावर आली बोरी तिला साय म्हणू नाही जिची माया गेली सरी तिला माय म्हणू नाही इमानाला इसरला त्याला नेक म्हणू नाही जन्मदात्याला बोला त्याला लेख म्हणू नाही जिच्या मध्ये नाही भाव त्याला भक्ती म्हणू नाही जिच्या मध्ये नाही जीव त्याला शक्ती म्हणू नाही छान मांडलं व्हायला बाईनी आणि म्हणून सांगितलं भुळ्या भावी कष्टाळू आणि समाधानी शेतकऱ्याच्या संसाराचं करून काव्य बाळभूत आणि जिवंत जीवळाने बैठाबाईंनी सारखे बैठाबाईंच्या या गाण्यातून प्रकट झालेलं आढळून येईल. मात्र बैठाबाईंच्या काव्याचं एवढंच वैशिष्ट्य नाही, मानवी जीवनातला बांधण्याचा एक स्पष्ट आणि प्रभावी तत्वज्ञान त्यांच्याजवळ होतं. एखाद्या बुद्धिमान तत्वज्ञानी किंवा महाकवीची जणू काही प्रतिभा त्यांना प्राप्त झालेली होती. म्हणजे त्यांच्या काव्याचा सर्व आविष्कार सुभाषितांचा आया त्याचा आत्मी काव्यात फिरले आढळतील. कशाला काय म्हणणार, कशाला काय म्हणणं या काव्यात असे पिकलेलं आहे ज्यातून कापूस येत नाही त्याला गोंड म्हणून आपण सकाळ बिना कापसिले उले त्याला गोंड म्हणू नये हरी नामा विना बोले त्याला तोंड म्हणू नये भुकेला कोणी जी माणसरांनी जाऊ दे तिला रात म्हणू नये आणि दानासाठी जो आकड तुझा आकडला आकडा जातो त्याला हात म्हणू नये इमानाला जो विसरला त्याला नेक म्हणू नये आणि जन्मदात्याला जो बोलतो त्याला लेख म्हणू नये जिच्यामध्ये भाव नाही तिथं भक्ती नाही. आपण म्हणतो मन नाही भाव द्याव मला पाव मनातून भाव असायला पाहिजे. मंदिरात गेलं तरी आपण साहेब तरी समजा पंढरीच्या आज एकादशी पंढरीला ठेवला असेल ना तर आपण सारखं पायाला बोटराव बरं का आपलं लक्ष असत आणि मग तिच्यामध्ये मांडण्याचं काम केलं पाहिजे. सांगतात की जिच्यामध्ये भाव नाही तिला भक्ती म्हणू नये आणि जिच्यामध्ये चेव नाही तिला शक्ती म्हणू नये. या बायनाबाईंच्या उद्गारात भाषेची आणि विचारांची केवढी केवढी ते दीप्यमान श्रीमंत प्रकटलेलं आहे. महाकवी झाला तरी आणखी काय बोलू शकतो म्हणून बायनाबाईंनी आणखी एक कवी सांगितली मने मन खूप चंचल असतं मन खूप चंचल असतं. आपण आता वर्गात बसलो समजा वर्गात लेक्चर झाले वर्गात असतो ना तरी आपण शरीराने वाद करतो शरीराने फक्त वर्गात असतो आपण मनाने बाहेर असतो या मला थांबा थांबायला लागला नाही मने ते शिकवत असताना किंवा आम्ही चांगलं जीव तुला शिकवत असतो तुमचं वर्ग लक्ष असतं का नाही घरी काय चाललं असं ते झालं असं का गाडी कुठं लावलेली आहे आपला मोबाईल कशा वेळेस काढता येईल शिक्षक जर शिकवत असेल तर आपण मोबाईल काढून पाहत असतो आणि आपला फोन तर कोणा झाला नाही ना म्हणजे आपण शरीराने फक्त वर्ग बसत असतो मनाने मात्र आपसेल असतो आणि म्हणून बाई ना बाई मनाला मानतात मने ते मन खूप चंचल आहे मन थांबत नाही एका जागी म्हणून बाई ना बाई मानतात मन ओढाय ओढाय उभ्या पिकात लढवर किती हाकल हाकल फिरी येत पिकावर मने तशी पाकला किती हुसका पाकला आली पाकला किती हुसकलं तर ती पुन्हा
त्याला माहिती असतं किती दहा अंडे पाहिले पूर्ण त्याच्या त्या शेतावरती येत असतात आणि टिकतात निघून म्हणून महिला म्हणून मनाचा थापा कोणालाच लागत नाही तुम्हाला नाही म्हणलं नाही मी वर्ग शिकलो असतो तरी मागचं भरपूर ते बाकी करत असत बाकीचं त्याचं लक्ष वर्गामध्ये असतं तरी बाहेर असतं कधी बेल होती आणि कधी मी बाहेर राहतो मला काय मन येते मला थांबता कोण लागत नाही त्याचं सुंदर काळामध्ये रूपांतर केलं बाहेर वाईट मन ओढाय ओढाय उभा पिकात लढोर किती हापल हापल पिरी येते पिकावर मन मोकाट मोकाट त्याला ठाई ठाई वाटा जशा वाऱ्यानं चालल्या पाण्यावर मन मोकाट मोकाट त्याला ठाई ठाई वाटा मने मोकाट ठाई ठाई वाटाय वर्गात जर समजा लेक्चर असेल आपण कंटाळा सांगून तो आणि लवकर सुटलं पाहिजे बरं का लवकर गेलं पाहिजे बरं बस लागली असेल बस मग जागा मागलायची अनेक मन मन ते मला थांबतात कोणाला पाहिला पाहिजे सांगतात मनाचं वर्ण करा असं सांगतात पाहिला म्हणतात पा मन ओढाय ओढाय उभ्या पिकात लढोर किती हाकल हाकल फिर येत पिकावर मन मोकाट मोकाट त्याला ठाई ठाई वाटा तशा वाऱ्यानं चालल्या पाण्यावर लाटा मन लहरी लहरी त्याला हाती धर कोण मन लहरी लहरी असं होईल का घरचे काय करत असत पुढे गेले असत मला गाडी भेटेल का मला फिरायला जाईल का मोबाईल मला बघता येईल का लेक्चर लवकर संपेल का मने लहरी मने लहरी म्हणाल मन लहरी लहरी त्याला हाती धरी कोण उडारल उडारल जस वारा वहारान ते वाऱ्यासारखं त्या ठिकाणी काय होते निघून जाते मने आत्ता इथं असं नंतर कुठं असं सांगता येत नाही मन जहरी जहरी अस नाही रे तंतर अरे इचू साप बरा त्याला उतारे मंतर मन पाखरू पाखरू त्याची काय सांग मात आता होत बोईवर गेलं गेलं आबायात मन चपाय चपाय त्याला नाही जरा दिल तटे वही सराई ज आलं आलं धरतीवर मन एवढ एवढ जसा खा कसाचा दाना मन केवळ केवळ आवायात मी मावेना गेले मन एवढ असे खाक्ष दाण्यावर मन एवढ एवढ जस खा कसाचा दाना मन केवळ केवळ आवायात मी मायेना देवा देवा कस दिलं मन असं नाही दुनियेत असा कसा रे तू योगी काय तुझी करामत असं कसं रे तू योगीस देवा देवा कस दिलं मन असं नाही दुनियेत असा कसा रे तू योगी काय तुझी करामत देवा असं कस मन असं कस रगडल कुठे जागे पणी तुले सपन पडल मन ओढाय ओढाय उभ्या पिकातल डोर किती हाकल हाकल फिर येत पिकावर मन चंचल आहे आणि मनाचं थांबता लागत नाही म्हणून बाईला बाई निवर्ण केलेलं आहे राहिलेलं बघा आपण उद्याच्या तासाला कडेकडे पाहणार आहोत थोडं राहिलेलं उद्याच्या लेक्चरमध्ये आपला टॉपिक कडेकडे संपून जाईल राहिलेलं बघा आपण उद्याच्या तासाला पाहूया.